ఇస్త్రీ కదా రాసి పొడుదు మాత్రం వికెట్ కీపర్ లా या अरवली बाजारपेठ प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले आणि या लीगचा पोस्ट मॅच प्रेझेंटेशन चाललंय आणि अरवली बाजारपेठ तर्फे प्रथमतः ते सत्कार करू इच्छितात समालोचकांचा. मी जवळपास कोणफणसवणे गावातून म्हणजे चिपळूण तालुक्यामधून आमचे आलेले मित्र सिद्धेशजी इंदुलकर यांचा प्रथमतः त्यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा असं मी सन्माननीय सुभाष शेठ गुरव यांना विनंती करतो. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ देत, समालोचनाशिवाय कोणतीही मजा शक्य नाहीये. बाजारपेठ प्रीमियर लीग 2024 वर्ष पहिले आणि या स्पर्धेचं शेवटचं संभाषण तुमच्या आणि माझ्यामध्ये होणार आहे. अर्थात या पूर्ण लीगचं आपण प्रेझेंटेशन करतोय आणि या पूर्ण लीगमध्ये साधारणतः आम्ही चार बक्षिसं ठेवलेली आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ असणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन सिलेक्ट केला जाणार आहे, संपूर्ण स्पर्धेसाठीचा बेस्ट बॉलर सिलेक्ट केला जाणार आहे, संपूर्ण स्पर्धेसाठी बेस्ट विकेट किपर म्हणून सिलेक्ट केला जाणार आहे आणि फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण सिलेक्ट करणार आहोत. त्याचप्रमाणे या पूर्ण लीगमध्ये इमर्जिंग प्लेयर म्हणजेच नवीन प्लेयर्स कोणते उदयास येत आहेत अशा दोन प्लेयर्स आम्ही सिलेक्शन करणार आहोत. इमर्जिंग प्लेयर मी तर म्हणतो मी ऑडियन्स पण मधून सिलेक्ट करणार आहे, कारण मी बघा माझ्याकडे चार्ट आहे, इमर्जिंग प्लेयरचं मी कोणतंही नाव लिहिलेलं नाहीये. तुमचा आवाज जिथे पोहोचेल ज्या प्लेयरच्या नावावरती पोहोचेल, मित्रांनो इमर्जिंग प्लेयर म्हणजे तुम्हाला नक्की कळतं, त्यासाठी आपण ते जॅकेट्स देणार आहोत आणि ते जॅकेट्स आपल्याला लाभलेत ते सौभाग्यवती दुर्वा, अच्छा अच्छा कुमारी दुर्वा दिनेशजी परकर यांच्या मार्फत लाभलेलं आहे. प्रथमतः पहिल्यांदा या स्पर्धेसाठीचा बेस्ट बॅट्समन आपण सिलेक्ट करणार आहोत आणि बेस्ट बॅट्समनच्या यादीमध्ये आम्ही ज्या वेळेला सर्चिंग केलं त्या सर्चिंगमध्ये आम्हाला चार नावं सापडली, मनीष, अक्की कुंभार, ऋतिक बुवड आणि श्रेयस मांजरेकर. मनीष दळवी, अक्की कुंभार, ऋतिक बुवड आणि श्रेयस मांजरेकर. मनीष दळवीने या पूर्ण लीगमध्ये 172 धावा गोळा केल्या आहेत, अक्की कुंभारने 169 धावा गोळा केल्या आहेत आणि 8 विकेट्स घेतल्या आहेत, तर ऋतिक बोर्डने 158 धावा गोळा केल्या आहेत आणि श्रेयस मांजरेकरने 110 धावा आणि त्याच जोडीला 8 विकेट सुद्धा घेतल्या आहेत. या सर्व कॅल्क्युलेशन नंतर मला तरी असं वाटतं, अर्थात तुम्हालाही तेच वाटणार आहे, या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन म्हणून आपण घोषित करतोय तो असणार आहे, आणि एनीवन कॅन गेस, अक्की कुंभार फ्रॉम जय भवानी वॉरियर्स कुंभारकणी. दिनेशजी आपण मंचावरती यायचंय. बेस्ट बॅट्समन ठरतोय अरवली बाजारपेठ प्रीमियर लीग 2024 चा
अक्की कुंभार जय भवानी वॉरियर्स कुंभार खणीचा हा सलामीचा फलंदाज आहे. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. एसपीएल पासून त्याचा उदय झालाय आणि आरवली बाजारपेठ प्रीमियर लीग पर्यंत तो चमकतोय. तो आहे हा अक्की कुंभार. कॉन्ग्रॅच्युलेशन अक्की कुंभार, एन्जॉय युअर डे. आणि अक्की कुंभार, पहिल्या लीग स्टेजच्या ज्या मॅचेस होत्या त्या मॅचेससाठीचा तुझा एक मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड राहिलेला आहे. मी दिनेशजी परकर यांना विनंती करतो की त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्याला देऊन टाकायचा आहे. लीग स्टेजच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. लीग मॅच एज वेल एज सेमीफायनलचा मॅच. लीग स्टेजचा हा मॅन ऑफ द मॅच आहे. लीग स्टेजच्या मॅचमध्ये काल मॅन ऑफ द मॅच द्यायचे राहिले होते, आज आम्ही ते पूर्ण करतोय. त्यानंतर सेमीफायनलचा मॅच तर तुम्ही पाहिला होता, एक हाती आणला होता तो अक्की कुंभारने, 47 धावा गोळा केल्या होत्या. सेमीफायनलसाठीचा मॅन ऑफ द मॅच अक्की कुंभार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत. ओके, अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेसाठीचा बेस्ट बॉलर सिलेक्ट करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. आणि या स्पर्धेसाठी म्हणजे संपूर्ण काल आणि आज या दोन्ही दिवसांमध्ये ज्याचा दबदबा चालला तोच दत्तप्रतिष्ठान आरवलीचा श्रेयस मांजरेकर बॉलर, बेस्ट बॉलर. आरवली बाजारपेठ प्रीमियर लीग 2024 चा बेस्ट बॉलर म्हणून घोषित होतोय तो दत्तप्रतिष्ठान आरवलीचा श्रेयस मांजरेकर. विघ्नार्था कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा गोट्याशेट गुरव यांच्या मार्फत या लीगचा बेस्ट बॉलर म्हणून आम्ही किताब देतोय. तो बेस्ट बॉलरचा किताब जातोय तो दत्तप्रतिष्ठान आरावलीचा श्रेयस मांजरेकर. आणि लीग मधल्या दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो सुद्धा होता श्रेयस मांजरेकर. मित्रांनो, टाळ्या काप गप्परात आहेत, तुमच्या टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि फायनलसाठीचा सुद्धा, फायनलसाठीचा मॅन ऑफ द मॅच, कारण श्रेयस मांजरेकरच्या पहिल्या षटकामध्ये त्याने दोन गडी बाद केले होते. ते कोण होते? सिद्धांत दळवी आणि अक्की कुंभार होते, त्यामुळे फायनल त्यांच्या बाजूने गेली होती. जोरदार टाळ्या होते श्रेयससाठी. अभिनंदन श्रेयस. आणि पहिला सेमीफायनल झाला होता त्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच होता दत्तप्रतिष्ठान आरवलीचा प्रदीप चोगळे. मी सन्माननीय प्रभाकर शेठ पिलणकर यांना विनंती करतो की प्रदीप चोगळे यांना तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच होता तो प्रदीप चोगळे, दत्तप्रतिष्ठान आरवलीचा प्रदीप चोगळे. त्यानंतर केदारनाथ आरवलीचा